भक्ताने मन शरीराला जिंकले, पण भक्ताला त्यातही रममान होऊन चालत नाही। त्याचाही त्याग करून त्याला परमेश्वराप्रति जायचे असते, केवळ सच्चित्त आनंद स्वरूप व्हायचे असते। मुरिया गोसाईंनी अष्टनेक यात्रेत हेच साधले। आपल्या जीवनातून त्यांनी सामान्य जनांना कसे जगावे याचा वस्तुपाठ घालून दिला। लागले से ध्यान मन हे उन्मन, लागले से ध्यान मन हे उन्मन, महागणपती रांजण गावी, मूर्ती स्थापिली ही श्री शंकराने, त्रिपुरासुर वधिला रूप मूर्ती ही मोहक, लावण्य भक्तीचे सामावले। पूर्वाभिमुख जयाचे वदन, डावी शुंडा छान रुळतसे, रिद्धी सिद्धी शाचे जागवूया, जन्म होई धन्य गालो अनन्य, जन्म होई धन्य गालो अनन्य, नको काही अन्य गणेशारे, नको काही अन्य गणेशारे, गोसावींचे व्यक्तिमत्व आवाळून मोठे होते। चारद्वार यात्रा, मोरगाव वारी, पदरचना यातून त्यांनी जनसामान्यांच्या मनाची खूप मशागत केली। ज्ञानेश्वराप्रमाणेच त्यांनी पुण्याजवळ चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली। त्यांच्या वंशात पुढील 7 पिढ्या गणेशाचे वास्तव्य होते। आजही चिंचवडच्या मंदिरात मोरया गोसाईंच्या भक्तीचा प्रेमाचा अनुभव भक्तांना नेहमीच येत असतो। अशा या गणेश भक्त योगी श्री मोरया गोसावी यांच्या जीवनावरील ही मालिका येथून पुढे चालूच राहणार आहे। तेव्हा दर गुरुवारी रात्री 10 वाजता व सोमवारी सकाळी 8 वाजता अवश्य पाहत राहा गणेश भक्त योगी श्री मोरया गोसावी।